हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन्स थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स लेवलचे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि मित्रांनो, प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कारण तुम्हाला आज बरंच काही शिकायला मिळेल. मित्रांनो, मला तुमचे काही फीडबॅक भेटले, म्हणजे प्रतिक्रिया, की पहिले मराठी सेंटेन्स द्या आणि नंतर मग इंग्लिश सेंटेन्सेस द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तसेच केलं आहे. तर मी पहिले मराठी सेंटेन्सेस देईन, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमची इंग्लिशची नॉलेज टेस्ट करू शकता आणि नंतर मी दिलेले इंग्लिश सेंटेन्सेस पहा. व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला पण क्लिक करा, कारण मी असेच बरेच व्हिडिओ अजून पुढेही घेऊन येणार आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राहुलच्या वडिलांनी खूप संघर्ष केले त्याला चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी किंवा पालनपोषण करण्यासाठी. राहुल्स फादर स्ट्रगल सो मच टू रेज हिम वेल. तो इतका रागात होता की तो मला ओरडला. ही वॉज सो अँग्री दॅट ही येल एट मी. असे नाही की ते तुझ्यापेक्षा हुशार आहेत, कदाचित ते तुझ्यापेक्षा जास्त परिश्रम करतात. इट इज नॉट लाईक दे आर स्मार्टर दॅन यू, इट इज प्रोबॅबली दे वर्क हार्डर दॅन यू. इट इज नॉट लाईक दे आर स्मार्टर दॅन यू, इट इज प्रोबॅबली दे वर्क हार्डर दॅन यू. मी शक्य तितका शांत राहण्याचा प्रयत्न केला. I try to be as calm as I can. जेव्हा गुणवत्ता चांगली असते तेव्हा लोकांना कितीही पैसे देण्यासाठी काहीही वाटत नाही. When quality is good, people don't mind shelling out any amount of money. ही घटना त्याच्या निष्काळजीपणामुळे घडली. This incident happened because of their negligence. रात्रीचे जेवण हा दिवसाचा असा भाग असतो ज्याची मी वाट पाहतो, कारण मला माझ्या कुटुंबासह काही निर्बाध वेळ घालवायला मिळते. Dinner time is one part of the day that I look forward to as I get to spend some uninterrupted time with my family. अनावश्यकपणे किंवा आपण मुंबईच्या लँग्वेजमध्ये बोलतो खाली फुकटचा, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. I don't want to bother you unnecessarily. गरिबीमध्ये वाढणे काय आहे हे त्याला कधीही ठाऊक नव्हते. He has never known what it is to grow up in poverty. त्याने परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे सांभाळली. He has handled the situation so well. सुरुवातीला प्रत्येक जण उत्सुक होते, मग हळूहळू प्रत्येक जणांची रुची कमी झाली. Initially, everyone was excited, then gradually everyone's interest fizzled out. आपल्याला माहीत नसल्यासारखे नाटक करू नका. Don't pretend as if you don't know. ती आमच्या शालेय दिवसापासून अशी होती, जरा देखील बदलली नाही. She has been like this ever since our school days and hasn't changed at all. कोणत्याही हेतूशिवाय ती काहीच करत नाही.
She never does anything without any motive. She never does anything without any motive. अगदी काल घडल्याप्रमाणे मला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आठवले. I can recall every single detail like it just happened yesterday. I can recall every single detail like it just happened yesterday. त्याने क्षमा मागण्यासाठी मला फोन केला. He called me to apologize. क्षमा मागणे म्हणजे अपॉलॉजाईज. ओके मित्रांनो, सकाळपासून मी फक्त एक कप चहा घेतली. I have had just one cup of tea since morning. माझे जग इकडचे तिकडे होईल जेव्हा मी माझ्या पालकांना माझ्या SSC परिणामाबद्दल सांगीन. माय वर्ल्ड विल टर्न अपसाईड डाऊन वेन आय विल टेल माय पॅरेंट्स अबाउट माय SSC रिझल्ट. माय वर्ल्ड विल टर्न अपसाईड डाऊन वेन आय विल टेल माय पॅरेंट्स अबाउट माय SSC रिझल्ट. त्याची उपस्थिती मला प्रभावित करत नाही कारण मला माहिती आहे त्याच्याशी कसे वागायचे आहे. हिज प्रेझेन्स डझंट अफेक्ट मी ॲज आय नो हाऊ टू डील विथ हिम. हिज प्रेझेन्स डझंट अफेक्ट मी ॲज आय नो हाऊ टू डील विथ हिम. सर्व काही जे शक्य आहे जे करू शकतो ते केले आहे. एव्हरीथिंग दॅट कॅन पॉसिबली बी डन हॅज बीन डन. Everything that can possibly be done has been done. अशी नोकरी करण्यात काहीही अर्थ नाही ज्या तुम्हाला आनंद नाही वाटत. There is no point doing a job that doesn't make you happy. सर्वांना समजले की काहीतरी घडले आहे आणि म्हणून शांत होते. Everyone sensed that something is wrong and were quiet. हे माफ करण्यायोग्य नाही. It is not forgivable. आम्ही पुढील उपलब्ध फ्लाईटद्वारे येत आहेत. We are coming by the next available flight. तू मला सांगत का नाही की काय घडलं. Why aren't you telling me what has happened? किमान मी इतकं तर करू शकतो तुझ्यासाठी. It is the least I can do for you. जसे मी फोन ठेवला तसाच परत फोनची घंटी वाजली. Just as I hang up, the phone rings again. मी ठरवले की मी आज ऑफिसमध्ये जाणार नाही म्हणून मी माझ्या बॉसला मेसेज पाठविला की मी अस्वस्थ आहे आणि येणार नाही. I decided that I won't go to office today, so I text my boss that I am unwell and will not be coming in. घरी परत येताना आर्यनने मला काय झाले ते विचारले. On the way back home, Aryan asked me what has happened. एकत्र असणे याचा अर्थ असा होत नाही की ते आनंदी आहेत. Being together doesn't mean that they are happy. तर आज रात्री तू काय घालणार आहे याचा निर्णय घेतला का.
So have you decided what you are going to wear tonight? So have you decided what you are going to wear tonight? माझा कोर्स पूर्ण झाल्यावर मी मुंबईत परत येईन. तोपर्यंत तुझा कोर्ससुद्धा पूर्ण होईल, बरोबर? I will be back in Mumbai when my course finishes. By then, you too will finish your course, right? I will be back in Mumbai when my course finishes. By then, you too will finish your course, right? मी त्याला विचारले की त्याला काही चहा हवा का. I asked him whether he would like some tea. I asked him whether he would like some tea. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. तर प्लीज प्रॅक्टिस करा हे सेंटेन्सेस मित्रांनो, आणि तुमच्या अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर करा. मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की कशी सबकॉन्शियस माइंड तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो. जर तो व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला तर मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. ओके, आणि मित्रांनो, या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील, काहीही डाऊट असतील, तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मला सांगा की या व्हिडिओमधनं तुम्हाला कुठचा एक सेंटेन्स आहे जो तुम्हाला नवीन वाटला आहे आणि जो तुम्ही कधीच यूज नाही केला आहे तुमच्या इंग्लिश कॉन्व्हर्सेशन्समध्ये. ओके फ्रेंड्स, तर आय होप यू एन्जॉय द व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्यू सो मच, बाय.